हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती, म्हणजे तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील. प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल. शी प्लान्स डिनरचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही पेजेस आहेत, ते लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी, माझ्या शी प्लान्स डिनर या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज दिवाळी स्पेशल मी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आज आपण बनवणार आहोत केपराची तयार भाजणी, जी मिळते मार्केटमध्ये, त्याच्यापासून चकल्या कशा बनवायच्या हे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यापूर्वी मी सुहानाच्या, काळतऱ्याच्या, त्याचबरोबर रामबंधूच्या चकल्या कशा बनवायच्या तयार भाजणी पिठाच्या त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले होते. त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याही नक्की चेक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला माझ्या चॅनेलवरती नवीन नवीन छान छान अशा रेसिपीज नक्कीच पाहायला मिळतील. चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. केपरा फूडची तयार चकली भाजणी, म्हणजे चकली रेडीमिक्सचं पॅकेट माझ्याकडे आत्ता उपलब्ध आहे. हे पीठ अर्धा किलोचं आहे आणि याच्यावरती टॅगलाईन हे सुंदर दिलेले आहे, दिवाळीची चकली म्हणजे फक्त केपरेच्या भाजणीचीच. तर आज आपण अशा ह्या भाजणीच्या चकल्या बनवणार आहोत. ह्यात इकडे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत पाठीमागे, की ह्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स चकलीची भाजणी बनवताना वापरलेले आहे, त्याच्यानंतर रेसिपी पण दिलेली आहे. आणि हे 500 ग्रामचं पीठ आहे, पिठाचं पॅकेट आहे आणि याची किंमत आहे 125 रुपये. आणि ही केपरा भाजणीची जी चकली आहे ही आपण उकड काढून करणार आहोत. मागे पाठीमागे सेम रेसिपी उकड कशी काढायची याची दिलेली आहे केपराची. तर ह्याच्यासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहेत, एक म्हणजे पाणी आणि एक म्हणजे तेल. तर इकडे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाणी उकळून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालून पुन्हा पाणी उकळून घेऊन त्याच्यामध्ये ह्यात हे जे भाजणीचं पीठ आहे ते घालणार आहोत. तर इकडे आपण कढईमध्ये 1 कप पाणी घेणार आहोत, छान असं उकळून घ्यायचं आहे पाणी. आणि त्याच्यामध्ये साधारण 2 चमचे मी तेल टाकते. इकडे आपलं पाणी छान उकळलेलं आहे आणि हे पाण्यामध्ये आपण ही केपरेची जी चकली भाजणी आहे ती घालायची आहे सगळी. मी गॅस बंद केलाय आणि आता आपण ही भाजणी जी आहे ती छान अशी मिक्स करून घेऊया ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा मी गॅस लावलेला आहे आणि आपण ताटली ठेवून एक छोटीशी स्टीम देऊन घेऊया, उकड काढून घेऊया. इकडे एक वाफ दिल्यानंतर ताटली काढायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा हे चकलीचं पीठ. अशा पद्धतीने आपल्याला खालून करपवायचं नाही आहे, फक्त आपल्याला एक वाफ द्यायची होती. आता मी गॅस बंद करते आणि इकडे मी हे पीठ आहे ते मी गॅसवरून उतरून ठेवलेलं आहे आणि स्टीम आहे ह्याच्यामध्ये. आणि आपण आता तसंच त्याला 5 मिनिट ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत. इकडे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि हे आपण उकड काढलेलं जे पीठ आहे ते हाताने असं वरखाली करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे छान पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर मळून घेण्यासाठी मी इकडे 1/4 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं पाणी घालून आपण असं छान पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे. मी ऑलमोस्ट इकडे मला 1/4 कप पाणी लागलेलं आहे आणि
टोटल आपल्याला हे चकलीचं पीठ भिजवण्यासाठी 1.5 कप पाणी लागलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 कप पाणी गरम करून उकळून त्याच्यामध्ये वाफ दिली होती आणि आता त्याच्यानंतर बघत बघत पाणी घालायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी घाला। मी साधारण इथे 1/2 कप पाणी आपल्याला मला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आणि अशा पद्धतीनं छान पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही पीठ चांगलं मळाल ना तितकं तुमच्या चकल्या खुसखुशीत आणि छान होतात, त्याच्यामुळे कुरकुरीत होतात आणि टेस्टी पण लागतात। त्यामुळं पीठ मळण्यामध्ये अजिबात कंजूसी करायची नाही, चांगल्या पद्धतीने पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि इकडे आपला ऑलमोस्ट पिठाचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। म्हणजे एकसारखं पीठ मळलं जातं। आता आपलं इकडे पीठ मळून झालेलं आहे, त्याच्यानंतर चकली पाडण्यासाठी मी इकडे कागद घेतलेले आहे। त्यानंतर मी हे चकलीचं यंत्र घेतलेलं आहे, हे माझं अंजलीचं आहे फ्रेशवालं। आणि इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्या चकल्या पाडून होतात तोपर्यंत आपलं तेल छान असं गरम होईल। आता सगळ्यात आधी पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला छान मळून घ्यायचा आहे। इकडे थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे, पाण्याचा हात घ्यायचा आणि हा खसखस खसखस असा भाकरीचं पीठ कसं मळतो तसा हा गोळा छान मळून घ्यायचा आहे चकल्या पाडण्यासाठी। जितकं तुम्ही हे पीठ छान मळाल तितकं तुमच्या चकल्या छान येतील। थोडं थोडंसं पाणी हाताला लावून छान मळायचं, म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही आणि काटेही छान येतात। आणि अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। प्लेन एकसारखं दिसतंय पीठ, ह्याच्यामध्ये पिठाचा गोळा आपला मळून झालेला आहे। त्याच्यानंतर हा मी सोगा घेतलेला आहे, त्याला आपण आता थोडंसं आतून तेल लावूया। तेल लावलं की आपण हे ह्याच्यामध्ये घालूया आणि मी आता चकली पाडून घेते। आणि अशा पद्धतीने आपली चकली छान अशी पडलेली आहे। शेवटचा काट आणि आतला जो स्टार्टिंग आहे तो आतमध्ये प्रेस करायचा, चिकटवायचा आहे, म्हणजे तो चकली तळताना निसटत नाही। पद्धतीने आपण ह्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। चकली पाडताना कुठेही तुटलेली नाही आहे चकली, चांगल्या पद्धतीने आपल्या छान अशा चकल्या पडलेल्या आहेत। आता तळताना बघूया काय होतं पुढे। बघू शकता चकलीला काटे किती सुंदर आलेले आहेत। पीठ छान मळलं की काटेही छान येतात। आपण ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर आपलं तेल तापलंय की नाही पाहण्यासाठी मी छोटासा चकलीचा गोळा टाकते। लगेच तो पटकन वरती आलेला आहे, म्हणजे आपलं चकली तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं आहे। चकली उजव्या हातावरती घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि अलगद तेलात सोडायची आहे। चकली पलटायची, लगेच गडबड करायची नाही आहे। खालून छान थोडीशी क्रिस्पी होऊन द्यायची आणि मग त्यानंतर चकली पलटायची। आणि जास्त तेल उकळलं असेल तर गॅस कमी करायचा आहे, मीडियम गॅसवरती आपण छान अशा चकल्या तळून घ्यायच्या। म्हणजे एकसारख्या फ्लेमवरती आपल्या चकल्या छान तळल्या जातात। चकली खालच्या बाजूने तळली गेली की मग ती हळूच पलटायची आहे अशा पद्धतीने।
आणि पुन्हा थोडीशी चकली तळून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडने चकली आपली छान तळली जाते आणि आपल्या ह्या चकल्या तळून झालेल्या छान सगळं तेल ड्रेन करून घ्यायचं आहे. आवाज ऐकू येत असेल तुम्हाला, छान अशा कुरकुरीत अशा ह्या कलरवरती आपल्या चकल्या तयार तळल्या गेलेल्या आहेत. चकली तळताना एक ही चकली कच्ची राहता कामे नये, अर्धी कच्ची तळली गेली नाही पाहिजे. कारण ना एक जरी चकली ना तशीच कच्ची राहिली, मऊ राहिली, तर डब्यामध्ये आपण चकल्या भरून ठेवल्यानंतर बाकीच्या ज्या चकल्या ज्या कुरकुरीत झालेल्या असतात त्याही मऊ पडतात. म्हणून चकली तळताना सगळ्या चकल्या एकसारख्या आणि छान तळायच्या आहेत. असं कुरकुरीत आवाज आला पाहिजे चकली तळल्यानंतर. तुम्ही बघू शकता एकसारख्या अशा छान अशा चकल्या तळल्या गेलेल्या आहेत. आता राहिलेल्या मी सगळ्या अशा पद्धतीने चकल्या तळून घेते. इकडे आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहे केपराच्या, केपरा भाजणीच्या आपण ह्या चकल्या बनवलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी चकली तयार झालेली आहेत. आणि ह्या टोटल साधारण 40 ते 42 चकल्या झालेल्या आहेत अर्धा किलोच्या पिठामध्ये. माझी अशा मीडियम साईजची चकली आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता केपरा तयार चकली भाजणीच्या किती सुंदर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. फोटोमध्ये दिसतो तशा सेम टू सेम चकल्या तयार झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहे, एकदम कुरकुरीत मस्त अशी झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या चकली पिठामध्ये एक्स्ट्रा वरून मीठ तिखट काहीही घालावं लागलेलं नाही आहे. एकदम परफेक्ट अशी चव आहे, परफेक्ट अशी भाजणी आहे. तर तुम्ही नक्की केपराची चकली भाजणी जर आणली आणि सेम पद्धतीने जर करून पाहिल्या चकल्या तर तुमच्या चकल्या नक्कीच बिघडणार नाहीत, खूप छान होतील आणि चवीला खरंच अप्रतिम आहे, छान आहेत चकली. आणि आता मी तुम्हाला चकली दाखवते कशी झालेली आहे. एकदम अशी कुरकुरीत मस्त झालेली आहे चकली. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अजून दिवाळीच्या स्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी माझं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. विश यू व्हेरी हॅपी दिवाळी. थँक्यू.